तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी गृहमंत्र्यांवर सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यात पोलिसांवर कुणाचाही धाक राहिलेला नाहीये, कायदा सुव्यवस्थाच अस्तित्वात नाही असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि रावसाहेब आणि अंबादास दानवे यांनी केलाय. तर विरोधी पक्षनेते मग ते विधानसभेतील असतील किंवा विधान परिषदेत असतील, दोघांनीही कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. कारवाई वेळीच होत नाही, त्यावेळी जनतेचा उद्रेक होतो. जनतेने जर कायदा हातात घेण्याची पाळी कधी येते? ज्यावेळेस न्याय मिळत नाही तेव्हा येते. आणि 10 दिवस तो आरोपी खुलेआम फिरताना दिसत असेल तर पोलीस विभागावर काय कारवाई केली हा प्रश्न आम्ही विचारू. त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करण्याची आवश्यकता आहे. काय झक मारत होते काय 10 दिवस? एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो आणि तुम्ही फिरत असताय. हे पोलिसावर धाक राहिला नाही, प्रशासनावर धाक राहिला नाही, त्याचे परिणाम राज्याला असे भोगावे लागत आहेत. पोलीस सुद्धा राजकीय नेत्यांचे सत्ताधाऱ्यांचे हाताचे प्यादे बावले बनलेले आणि म्हणून यांना सुद्धा नाक सरळ वागताना राहिले नाही आणि म्हणून जनता अशा पद्धतीनं क्षोभ व्यक्त करते. जामनेर आता गिरीश महाजनांचा आहे ना, बघा द्या उत्तर याचं. बाकी इकडे तिकडे तुम्ही बरोबर नाक खुपसत असतात. आता इथं काय झालं तुमच्याच गावात बघा.